मराठी सिने इंडस्ट्रीत या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, या सगळ्याचा आढावा आजच्या टॉप 10 न्यूज मध्ये घेणार आहोत. सुरू करूयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटला. अभिनेता आदिनाथ कोठारेला त्याच्या वाढदिवशीच एक उत्तम भेट मिळाली. ती म्हणजे आदिनाथला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अभिनेता सिद्धार्थ जाधवने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोसाठी एक भावनिक पोस्ट त्याच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने बायकोचे आभार मानले. मिलिंद लेले दिग्दर्शित बंदी शाळा सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. या सिनेमामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे एका कर्तव्यदक्ष पोलिसाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. हा सिनेमा 21 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नुकताच बाबू सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. हा सिनेमा रमेश साहेबराव चौधरी यांनी दिग्दर्शित केलाय. हा सिनेमा 31 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी यांनी आगामी धुरळा चित्रपटाची घोषणा केली. या सिनेमामध्ये महाराष्ट्रातले लाडके सुपरस्टार्स अंकुश चौधरी, अमय वाघ, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक हे 6 कलाकार एकत्र दिसतील. उपेंद्र सिधये यांनी दिग्दर्शित केलेल्या गर्लफ्रेंड या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमामध्ये अभिनेता अमय वाघ वेगळ्याच भूमिकेत आणि स्वतःसाठी गर्लफ्रेंड शोधताना दिसतोय. श्रावणी देवधर दिग्दर्शित मोगरा फुल्ला या सिनेमातील मनमोहिनी हे रोमॅन्टिक गाणं आपल्या भेटीला आलं. या गाण्यात स्वप्नील जोशी आणि सई देवधर ही नवी जोडी बघायला मिळतीये. संस्कृती कला दर्पण गौरव रजनी 2019 मध्ये अभिनेत्री तृप्ती तोरडमर हिला सविता दामोदर परांजपे या सिनेमासाठी प्रथम पदार्पण कलाकार हा पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. संस्कृती कला दर्पण 2019 हा सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये मुळशी पॅटर्न, पाणी, दादा एक गुड न्यूज आहे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले अभिनेते. सिनेसृष्टीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अशोक सराफ नोकरी करत होते. ते एका बँकेत नोकरी करायचे. शिवाय अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतरही बरीच वर्ष ते नोकरी करतच होते. तर ही होती या आठवड्याची मनोरंजन विश्वाची खबरबात. अशाच खास आणि ताज्या बातम्यांसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.